वेलकम टू माय न्यू ब्लॉग. सो आम्ही चाललो आहे गावी, तर बघू शकता तुम्ही. बघा पॅकिंग पण केलेली आहे इकडे. की बघा याच्यामध्ये आता बॉटल्या भरणार आहे थंड पाण्याच्या, कारण गावी तर पाणी नसतं ना, त्यामुळे इथूनच सर्व बिसलरीच्या पाण्याच्या बॉटल्या पण घेऊन जायला लागतात. आणि उद्या आहे हनुमान जयंती, तर अर्धा ब्लॉग तुम्हाला तिकडेच कंटिन्यू मी करणार आहे. सो गाईज, आता आम्ही आलेलो आहे रेल्वे स्टेशनला. सो बघू शकता तुम्ही सर्व वेटिंग लिस्टला लागलेली आहे. अजून रोहा दिव्याची ट्रेन अजून आलेली नाही. फायनली आहे, आता आम्ही मंदिरात आलेलो आहे. तर बघू शकता तुम्ही, इथं आरती चालू झालेली आहे, कारण आज हनुमानाचा जन्मदिवस आहे. म्हणून बघू शकता पालण्यामध्ये कसं छोटंसं हलवतात पालना. घरी येऊन वापस आम्ही आता चालले पाया पडायला. बघू शकता तुम्ही, आज आहे हनुमान जयंती. तर सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. बघू शकता म्हणजे मारुती राया इकडे गायचं. आता फायनल मम्मीचं झालेलं आहे पूजन. आता मम्मी बघा कशी पाणी झोपत येत आहे, मध्ये मध्ये थोडी हसते पण. गाईज, आता पाया पडून झालेलं आहे आणि आता खूप भूक पण लागलेली आहे. आणि बघू शकता तुम्ही, इथं पंक्तीला लाईन लावलेली आहे सर्वांनी जेवायला बसायची. जेवण वा थोड्या वेळाने वाढत आहेत. आता जेवण बिवून घेतो थोड्या वेळाने आणि बाकीचा ब्लॉग तुम्हाला नक्कीच कंटिन्यू करेल पुढे. दहा ते पंधरा तारीख तिकडे धावायचा, नंतर इकडे 25 दिवस. तू एकटी राहशील? काल मी पप्पा सजा गेलो तरी मी एकटी दरवाजा लावून आले. सो गाईज, बघू शकता यांना काही कामधंदे नाहीत. आता बसलीत दोघं जण, मम्मी आणि आमचा गुड्डू गेम खेळायला. गेम चोल यांचा बघू शकता तुम्ही. इकडे खूप गरम होत आहे, फॅनची हवा खाते बघा, तरी हवा लागत नाही एवढा गरम होत आहे. आणि इकडे बघा, इकडे आमच्या इथे धूर लावलाय, वाळवी सरी बसलेली आहे. चला गाईज, आता आम्ही भरतोय पाणी पायपाच्या पाण्याने. झाडांना पाणी घालतोय, गर्मी वाढलेली आहे. सो बघू शकता आता पाणी पडला पायपाचा, आंबे पण आलेत बघू शकता तुम्ही इकडे वरती. पायपाला पाणी घालते. गर्मी वाढली तर गाईज बघू शकता, कारण पाणी घालणं खूप आवश्यक आहे, कारण पाणी घालल्यानंतरच हवा येईल ना. इकडे धूर केले बघा पप्पांनी आमच्या. गाईज बघा, इथे धूर वेंडी लावलेली आहे. खूप मच्छर पण वाढले त्या पाण्यामुळे, माती ओलावा असो ना त्यामुळे खूप मच्छर पण होते, म्हणून धूर पेटवलंय. मच्छर असल्यामुळे खूप आम्हाला रात्री खूप म्हणजे हैराण केलेली मच्छरने खूपच. गाईज बघू शकता तुम्ही, माझा भाव आता आंबे काढायला गेलाय.
तोड येतच ना, नीट तर घाल त्याच्यामध्ये. हे तर लपड निघाल निघाल, खेच 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 निघाला. सो गाईज, बघू शकता तुम्ही आता असे फक्त कैरस तयार झालेले आहेत. मे महिना निघत आला ना तरी पण अजून पिकलेत नाही आंबे, ह्या टायमाला तर वाटत नाही. एवढे छोटे छोटे बघू शकता तुम्ही कैरे आले आहेत. आंबे खायला तर काही पिकलेले आंबे खायला भेटणार नाही, कैऱ्यामध्येच भागवायला लागणार आहे. फायनली आता जेवण झालेलं आहे, भांडी पण झालेली आहेत, आणि आता बघू चला माझी मम्मी काय काढते ते. काय मम्मी कसली रांगोळी काढतेस? अगं आज हनुमान जयंती आहे ना, आपली दाराची पालखी येईल म्हणून मी रांगोळी काढते. काय बघू दे कशी रांगोळी काढले. गाईज बघा, अजून चालू आहे तिचं काम, डेकोरेशन करते बघा रांगोळीची. चुन्याची आहे ना मम्मी? हो बघितलं ना रांगोळी काढायला, मग आताशी घेतलं रांगोळी काढायला. मग लोक जेवून खा. गाईज बघा, तुझी मम्मी रांगोळी काढते फुलाचे डेकोरेशन. गाईज बघा, आता फायनली झालेली आहे मम्मीनी काढलेली रांगोळी. कशी वाटली तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की सांगा, तुम्हाला आवडले की नाही ते. आता इथून आता पालखीचा टाईम होणार आहे, त्यामुळे आता पटकन काढून घेतलेली आहे. सो गाईज, आता आम्ही चाललेलो आहे, बघू शकता तुम्ही आम्ही पालखीला निघालेले आहेत. सो गाईज, फायनली आता आम्ही आलेलो आहे, बघू शकता तुम्ही आमची पालखी किती मस्तपैकी सजवलेली आहे. वरती रामाचं मंदिराची डेकोरेशन केलेले आहे. आता हनुमानाची आमची पालखी पहिला मोरवाईचं देऊळ आहे ना, त्या देवळांशी प्रदक्षिणा घेऊन नंतर अख्ख्या गावामध्ये फिरणार आहे. फायनली गाईज, आता आमची पालखी आलेली आहे बापदेवाच्या मंदिराच्या इथे. तर आता सेम प्रदक्षिणा बापदेवाच्याही मंदिराभोवती घालणार आहे, मग ती पालखी तिथून घालून नंतर पुढे जाणार आहे आम्ही.
गाईज आम्ही ते गावाच्या सीमेरेषेवरचं मारुतीराजचं देऊळ आहे, त्या देवळांशी ते आलेलो आहे. आता आरती चालू आहे, रात्रीचे 3 वाजले. तर नाईटला मला जेवढं ब्लॉग शूट करता आले तेवढं मिनी शूट केलेलं आहे, बघू शकता तुम्ही. फायनली गाईज आता आमची पालखी आलेली आहे, बघू शकता तुम्ही. अरे हनुमंत हलते ते का.